नमस्कार, नो एव्हरीथिंग या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचे मनापासून सहर्ष स्वागत करते. फ्रेंड्स, आज मी तुम्हाला वातावरणातील बदलामुळे जर तुम्हाला व्हायरल इन्फेक्शनचा त्रास होत असेल, सर्दी खोकला, त्याचबरोबर छातीमध्ये कफ साठला असेल आणि तो गोळ्या औषधं घेऊन देखील तुमचा सर्दी खोकला कफ कमी होत नसेल, तर अशा वेळेस तुम्ही हा साधा सोपा एक घरगुती उपाय नक्की करून पहा. या उपायाच्या मदतीने तुमच्या छातीमध्ये साठलेला जो चिकट स्राव आहे तो नक्कीच पूर्णपणे निघून जाणार आहे आणि तुम्हाला व्हायरल इन्फेक्शनचा होणारा जो त्रास आहे तो देखील तुमचा संपुष्टात येणार आहे. अगदी आपल्या किचन घरामध्ये उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून एक साधा सोपा उपाय बनवणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे आलं. तर आल्याचा अर्धा चमचा आपल्याला किस लागणार आहे. या ठिकाणी मी तुळशीची 4 पानं घेतलेली आहेत. त्याचबरोबर या इथे मी 2 काळी मिरी घेतलेली आहेत, 2 लवंग, 1 हिरवी वेलची आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा ओवा ऍड करायचा आहे. या सर्व साहित्याच्या मदतीने आयुर्वेदिक असा आपण काढा बनवणार आहोत. तर आपण आता प्रत्यक्षात कृतीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी एक पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे 2 कप पाणी. पाणी थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. या ठिकाणी पाणी थोडंसं गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण ऍड करणार आहोत 2 काळी मिरी, 2 लवंग आणि 1 आपल्याला हिरवी वेलची ऍड करायची आहे. थोडीशी ती फोडायची आहे, म्हणजेच आपण त्यामध्ये टाकल्यानंतर त्याचा जो अर्क आहे तो व्यवस्थित पाण्यामध्ये उतरणार आहे. आणि ही 4 तुळशीची पानं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. अर्धा चमचा आपल्याला आल्याचा किस ऍड करायचा आहे आणि अर्धा चमचा आपल्याला त्यामध्ये ऍड करायचा आहे ओवा. तर हे जे सर्व मसाल्याचे पदार्थ मी या ठिकाणी वापरलेले आहेत ते गुणाने उष्ण असतात, त्यामुळे काय होतं आपल्याला उष्णता देखील वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण त्यामध्ये 1 हिरवी वेलची आणि तुळशीची पानं ॲड केलेली आहेत. यामुळे काय होतं, वाढलेली उष्णता कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी तुळस आणि वेलची हे मदत करत असतात. कफ साठलेला आहे तो पूर्णपणे पातळ होऊन निघून जाण्यासाठी या ठिकाणी हे जे मी मसाल्याचे पदार्थ ॲड केलेले आहेत ते नक्कीच उपयुक्त ठरणार आहेत. पाणी छान उकळलेलं आहे. आता आपण हे 2 कप पाणी ॲड केलेलं आहे तर ते 1 कप होईपर्यंत आता कमी गॅसवरती व्यवस्थित असं उकळून घेऊया आणि त्यानंतर भेटूया. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 4 ते 5 मिनिटे कमी गॅसवरती हा काढा आपण व्यवस्थित असं उकळून घेतलेला आहे. त्यामध्ये जे घटक ॲड केलेले आहेत त्यांचा पूर्णपणे अर्क या औषधामध्ये उतरलेला आहे. तुम्ही पाहू शकता या मिश्रणाचा पूर्णपणे कलर चेंज झालेला आहे. तर आता आपण हे मिश्रण गाळून घेऊया. सर्दी खोकला कफ याचबरोबर जर तुम्हाला ताप येत असेल तर या सर्व समस्या संपुष्टात आणण्यासाठी आजचा हा जो आयुर्वेदिक असा काढा या ठिकाणी बनवलेला आहे. हा जो काढा आहे तो आपण एक वेळेस एका व्यक्तीसाठी, म्हणजे आपण जर मोठ्या व्यक्ती असू तर 1 कप आपण हा काढा सेवन करायचा आहे. हा काढा थोडासा कोमट असताना याचा सिप सिप करून त्याचं सेवन करायचं आहे. जर तुम्ही सकाळी संध्याकाळी असं सलगपणे 3 दिवस जर सेवन केलं तर कुठल्याही गोळीची कुठल्याही औषधाची तुम्हाला गरज भासणार नाही आणि तुम्ही एकदम पूर्णपणे रिकवर होणार आहात. फ्रेंड्स, हा साधा सोपा उपाय तुम्ही नक्की ट्राय करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी उपयुक्त वाटला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका आयुर्वेदिक उपायासोबत. तोपर्यंत नमस्कार.